असं हे संभाजी भिडे हा राष्ट्रद्रोही माणूस आहे, कारण याने राष्ट्रध्वजाचा सुद्धा अपमान केलेला आहे। हा ओबीसी आणि बहुजनांच्या विरोधातला याचा रक्त आहे। याचं कारण असं आहे की बहुजनांचे कैवारी महात्मा ज्योतिबा फुलेंच्या संदर्भात जे शब्द आम्ही उच्चारू शकत नाही अशा गलिच्छ शब्दामध्ये या नालायक माणसांनी वक्तव्य केलेलं आहे, आणि म्हणून त्यांचे जे शब्द जर ऐकलेत तर असेल तिथे त्याला उचलून कोठडीत घालावं ही सरकारकडून अपेक्षा आहे। बहुजनांचा अपमान, राष्ट्रध्वजाचा अपमान, राष्ट्रपित्याचा अपमान, आणि त्याच्याही पलीकडे जाऊन जिथे स्वतः या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साईबाबाच्या चरणी नतमस्तक झालेत त्या साईबाबांचा अपमान, या देशातील करोडो लोकांचं श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांचा सुद्धा अपमान या पापभिरू नालायक माणसांनी केलेला आहे। यावरूनच या माणसाची लायकी आणि या माणसाचे स्थळ हे कालकोठडीत आहे, याच्यावर कडक कारवाई होण्याची अपेक्षा आहे। या देशातील जनता हे कदापि सहन करणार नाही, स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी राष्ट्रपित्यांचा अपमान सहन करणार नाही, सहन करू शकत नाही अशा प्रकारची भूमिका मांडली होती। आता मला त्यांना प्रश्न आहे की तुम्ही यांना उचलून कधी जेलात टाकणार, हा खरा प्रश्न आता उपस्थित आहे, आणि नाहीतर आम्हाला आता आमच्या पद्धतीनं याचा बंदोबस्त करावा लागेल, यामध्ये कुठेही आता आम्ही कमी पडणार नाही। मी सांगितलं की यांच्या संभाजी कसला हा टोपण नाव घालून मराठी पोरांना भुरळ घालण्याचं काम करतो आहे, याचं नाव मनोहर कुलकर्णी आहे, आणि याचा बोलविता धनी हा कोण आहे, हा विष का ओकतो आहे नेहमी, हा विष ओकण्याचं कारण असं आहे की जातीय तेढ निर्माण व्हावी, मताचं पोलरायझेशन व्हावं आणि सत्ताधारी भाजपला फायदा व्हावा हा उद्देश त्याचा आहे, हे स्पष्टपणे दिसतो आहे। समाजामध्ये तेढ निर्माण करणं, हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करणं, काँग्रेसच्या काँग्रेसला डिवचणं, जे महापुरुष आहेत, राष्ट्रपुरुष आहेत, महात्मा आहेत, यांचा अपमान करणं आणि आरएसएसच्या लोकांचं गुणगान करणं हे सातत्यानं ते करत आहे। म्हणून याचं मूळ आहे ते कितीही कोणी नाकारू देत, हे भारतीय जनता पक्षाला पोषक असं आहे हे आता महाराष्ट्रातील जनतेला कळत आहे। ते नाकारून किती असले तरी ते सत्य आहे, आणि म्हणूनच यांचा बोलविता धनी हा सत्ता पक्ष आहे हे आता सांगायची गरज नाही। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।